नमस्कार, मी निळकंठ। तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान काही खासगी इस्पितळांनी रुग्णांना गरज नसताना देखील महिनाभरापर्यंत ठेवून घेऊन बिलापोटी लाखो रुपये उकळल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या। असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी आरोग्य खात्याने तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून खासगी इस्पितळांच्या मनमानी बिल वसुलीला चाप लावण्याची तयारी केली आहे। बेळगावच्या सांबरा विमानतळावर अनेक विकास कामे करण्यात येणार आहेत। मुख्य धावपट्टी पासून ते फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन पर्यंत 10.5 मीटरचा टॅक्सी ट्रॅक बनवण्यात येणार आहे। यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून निविदा मागवण्यात आली आहे। यामुळे लवकरच बेळगावमध्ये 2 एफटीओ सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विविध उपक्रम आणि विकास कामे देखील राबवण्यात येत आहे। या अंतर्गत शिवाजी उद्याना शेजारील महापालिकेच्या जुन्या ग्रंथालयाचे परिवर्तन ई लायब्ररीमध्ये करण्यात आले आहे। या ई लायब्ररीला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून दररोज असंख्य विद्यार्थी अभ्यासासाठी अत्याधुनिक ग्रंथालयाचा अवलंब करत आहेत। काल दिनांक 31 रोजी कन्नड संघटनांनी कर्नाटक बंदची हाक दिली होती। त्याचा अक्षरशः फज्जा उडाला। राज्यासह बेळगाव जिल्ह्यात बिलकुल पाठिंबा मिळाला नाही। सर्वत्र सुरळीत दैनंदिन व्यवहार पार पडले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। नाईट कर्फ्यूच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून वाहने जप्त केली जात आहेत। मंगळवार दिनांक 28 पासून वाहतूक पोलिसांसह नागरी पोलीस देखील रस्त्यावर उतरून वाहने जप्त करीत आहेत। बेळगाव जिल्हा पंचायत इमारतीच्या छतावर बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जा उत्पादन पॅनलची राज्य शासनाने दखल घेतली आहे। बेळगाव जिल्हा पंचायत प्रमाणेच राज्यातील सर्व जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतीच्या छतावर सौर ऊर्जा घटक बसवले जाणार आहेत। ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्याने यासाठी ओज सौर ऊर्जा कंपनीशी करार केला आहे। राज्यात मागील काही निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने प्रशासकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्याच्या हालचाली भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी सुरू केल्या आहेत। त्याकरता मकर संक्रांतीनंतर मंत्रिमंडळात महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे। बेळगावमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा राजकीय वर्तुळात होती। आता शहर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणूक निकालांमुळे या चर्चेला आणखी दिजोरा मिळाला आहे। केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यातील बीपीएल शिधा पत्रिका धारकांना वाढीव तांदूळ पुरवठा सुरू करण्यात आला आहे। मात्र यामुळे स्वस्त धान्य दुकानात मिळणाऱ्या तांदळाचा काळा बाजार सुरू झाला आहे। याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथं संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसंच आमचं चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।